विंसूर येथे संत नामदेव महाराज मंदिरात महाराणा प्रताप यांच्या 481व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर महाराणा प्रताप युवा मंचामार्फत आयोजित केले गेले. या रक्तपेढीचे उद्घाटन मायभूमी चॅनलचे प्रतिनिधी सुनील शिरसागर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले व या महान योद्धा महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन विंसूरचे सरपंच सचिन दरेकर, देवसिंग परदेसी, नरेंद्र परदेसी यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताची गरज भासत आहे. यावर रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तसंकलन करण्यात आले. कोरोना काळात पुरेशा प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध व्हावा, गरजू रुग्णांना वेळेत रक्त मिळण्याच्या दृष्टीने रक्तदानासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुढे यावे असे आवाहन नरेंद्र परदेसी यांनी केले. सामाजिक जबाबदारी म्हणून विंचूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते देवसिंग परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉक्टर व वैद्यकीय टेक्निशियन श्रद्धा राऊळ, प्रीती गावित, चारुशिला गायकवाड, अभिजित कुलकर्णी, आरती वडनेरे, नवजीवन ब्लड बँक नाशिक यांच्या मार्फत साधारण 100 बॉटल रक्त संकलित केले गेले. तसेच यावेळी उपस्थित विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, सामाजिक कार्यकर्ते देवसिंग परदेसी, नरेंद्र परदेसी, गर्जनाचे प्रतिनिधी जनार्दन चव्हाण, इस्माईल मोमीन, दत्तात्रय व्यवहारे, कैलास राऊत, कैलास परदेसी, योगेश परदेसी, हरिओम परदेसी, गौरव नागमोते, रोहित परदेसी, राहुल परदेसी, अभिषेक हराळे, किरण नवले आदी उपस्थित. त्यानिमित्त आम्ही रक्तदान हे श्रेष्ठ दान आणि त्याच्या निमित्त आम्ही रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष नाशिक, आज महाराणा प्रताप जयंती. या महाराणा प्रताप जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे, जेणेकरून आपल्या भारत देशावर, महाराष्ट्रावर जे कोरोनाचं संकट आलेलं आहे त्या संकटाला झुंज देण्यासाठी आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तर भरपूर जणांनी या रक्तदान शिबिरासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, आलं पाहिजे, रक्तदान केलं पाहिजे. या हिशोबाने आम्ही ह्यावर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या कोरोना काळामध्ये कोरोनाशी झुंज देण्यासाठी आपण हे रक्तदान शिबिर केलं पाहिजे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, मायभूमी न्यूज, विंसूर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.